त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत. नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे, फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहे, त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे, लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय. कोट्यावधी, बरं का? म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती अल्शोय. त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल, नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती म्हणजे ही एक बातमी आहे. असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले, गणपतीसाठी 500-500, 600-600 एसटी गाड्या बुक करण्यात आल्या, त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून हा नंतरचा मुद्दा आहे. म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशनतर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत, हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदालो याच माध्यमातून हे पैसे गोळा करतायत. नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची बॅलन्सशीट, यांना कोणी देणग्या दिल्यात त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा. पण गेल्या 1.5 महिन्यापासून ते पाठपुरावा करतायत. धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. ही सामान्य माहिती आहे, एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा देशाचा, तो का दिला जात नाही? माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाउंड काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40-50 लाखाची उलाढाल झालेली आहे. मी फक्त म्हणतो, पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती, त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत, या काही कोटींमध्ये आहेत. इथे 1.5 कोटी, तिथे 2 कोटी, तिथे 70 लाख. काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा, चांगलं हॉस्पिटल बघा, त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे. पण आपण आपली मानसिक संतुलन जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू देऊ नका, त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे, तर त्याचा सर्वच्या सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल.